नमस्कार, पूज्य नगरी न्यूज मध्ये आपल्या स्वागत आहे। बातम्या पाहूया आता विस्ताराने। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। खासगाव येथील स्मशानभूमी व गावठ्यांच्या जागेत बोगस नोंदी लावून अतिक्रमण कारवाईची मागणी। 10 दिवसात कारवाई नाही झाल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन, ग्रामस्थांचा इशारा। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील खासगाव येथील स्मशानभूमी व गावठाण या जागेमध्ये तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी संगणमत करून बोगस नोंदी लावून महादेव लिमकर व नितीन लिमकर यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात यावे, अन्यथा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे। दिनांक 17 जून रोजी तहसीलदार परंडा व गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की खासगाव येथील स्मशानभूमी व गावठ्यांच्या जागेत नितीन लिमकर व महादेव लिमकर यांच्या नावाची ग्रामपंचायतमध्ये 10 गुंठे जागेवर बोगस नोंद लावण्यात आली आहे। या अतिक्रमणामुळे स्मशानभूमीसाठी अडचण निर्माण झाली आहे। या बेकायदेशीर नोंदीची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व अतिक्रमण काढण्यात यावे। 10 दिवसात कारवाई नाही झाल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे। निवेदनावर श्रीमती मंदा पाटील, हनुमंत जगदाळे, अरुण सातपुते, अभिषेक रमेश लिमकर, बबन दत्तू लिमकर, भारत थाटे, पोपट लिमकर, सुधीर लिमकर, भागवत लिमकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। काय तक्रार आहे तुमची? मी मंदा पाटील, खासगाव। मशनभूमीत लोकांनी जागा ढकलू ढकलू घरं बांधाय चालू केलंय, मशनभूमीला जागा ठेवली नाही, ग्रामपंचायतीने बोकस नोंद लावली। आता मागणी काय आहे तुमची? आमची मागणी ती हटवणं, तिकडं तहसीलमध्ये जागा, तहसीलनं जागा सगळी ताब्यात घेणं, ती मशनभूमीला जागा ठेवणं ही माझी मागणी आहे, नाहीतर मी इथं आंदोलन करणार आहे तहसील पुढं। सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।